राज्यात प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेचे संकेत अशोक चव्हाण यांनी दिलेले आहेत। राज्यातल्या रिक्त जागा आता भरल्या नाहीत तर सगळा गाळा हाकणं कठीण होणार आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। कोरोना काळात भरती मंदावली होती, मराठा आरक्षण खटल्यामुळे ते थांबलं होतं, पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही भरती होणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे। नोकर भरतीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय काल घेतला असेल तो मला वाटतं विचार सर्व विचारांतीच तो घेतलेला, की शेवटी माणसं जिवंत राहिली पाहिजेत, उद्या तिसरी वेव येण्याची शक्यता अशी चर्चा आहे। अशा कालावधीमध्ये आपण केवळ भरती करायची नाही हीच भूमिका जर घेतली तर मग उद्या ही जबाबदारी कोणी घ्यायची हा खरा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे मॅनपॉवरची मनुष्यबळाची गरज आहे, डॉक्टर्सची गरज आहे, त्यामुळे माणसं कपात करून किंवा न भरता जर ठेवली तर हे चालवणार कसं हा खरा प्रश्न यातला आहे। नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीची जी 16,000 पदांची भरती होणार आहे त्याबद्दल आरोग्यमंत्री यांनी काय म्हटलेलं आहे त्यांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नंतर पाहाच। तत्पूर्वी मित्रांनो, 16,000 पदांसाठी आपल्या ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीनं ऑनलाईन कोर्स सुरू केलेला आहे। त्याचे दररोज 5 लेक्चर्स असतात, त्याचा टाईम 10 वाजता गणित, 1 इंग्रजी, 4 सामान्य ज्ञान, 7 तांत्रिक, 8 मराठी, 9 मराठी आणि 10 टेस्ट सिरीज असते। तर शिक्षकांचे नाव वगैरे काय या ठिकाणी दिलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, डबल अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा 80 10 45 77 60 या नंबरवर काय संपर्क करायचा आहे। तसेच तुम्हाला काही महत्त्वाच्या टेस्ट सिरीज तुम्हाला घरपोच PDF किंवा ऑनलाईन किंवा व्हॉट्सअप आणि नोट्स अशा सर्व दिलेल्या आहेत, त्याचे रेटसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत, तेसुद्धा तुम्ही काय पाहू शकता। आणि नंतर याच्यानंतर तुम्ही आरोग्यमंत्री यांनी कोणकोणत्या पोस्ट कोणकोणत्या पात्रतेवर भरणार आहे ते तुम्हाला पाहायचं आहे। या ठिकाणी आरोग्य विभाग तांत्रिक ऑनलाईनर 200 रुपये, तांत्रिक ऑनलाईनर प्लस 2000 MCQ 400 रुपये, 20 टेस्ट 100 रुपये, PDF 50 टेस्ट PDF 200 रुपये, व्हॉट्सअपला लागत असतील आणि ॲपमध्ये लागत असतील तर 150 रुपये आणि घरपोच लागत असतील तर, आणि कोर्सची फीसुद्धा दिलेली आहे। 3 महिन्याची बॅच 1000 रुपये फीस आहे, 1 महिन्याची बॅच 500 रुपये आणि 6 महिन्याची बॅच 1200 रुपये फी आहे। तर आता बघूया आपण आरोग्यमंत्री यांनी आपल्याला काय म्हटलं आहे ते सर्व माहिती या ठिकाणी बघू घ्या। धन्यवाद।